नमस्कार मी डॉक्टर सरावदे आजच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे विराम चिन्हे व त्याचे प्रकार या अगोदरच्या तासाला आपण विरामचिन्हे म्हणजे काय विरामचिन्हांचे प्रकार किती आहेत यावरती सविस्तर चर्चा केलेली आहे मला असं वाटतं की आपण विरामचिन्हांचे एकूण तीन प्रकार यापूर्वीच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत तेव्हा मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण विरामचिन्हांचे जे पुढचे प्रकार आहेत ते प्रकार आपण आज पाहणार आहोत विरामचिन्हाचा जो चौथा प्रकार आहे त्या चौथ्या प्रकाराचं नाव आहे विराम आपण तीन प्रकार यापूर्वीच पाहिलेले आहेत तेव्हा आजचा जो चौथा प्रकार आहे त्या चौथ्या प्रकाराचं नाव आहे आपूर्ण विराम मित्रांनो आपूर्ण विरामाची खून काय आहे तर आपूर्ण विरामाची खून एका खाली एक दोन टिंबा आहेत या दोन टिंबालाच आपण विराम असं म्हणतो आता या विरामाचा उपयोग काय आहे त्यावरती आपण चर्चा करूया मित्रांनो वाक्याच्या शेवटी आपल्याला जर काही तपशील द्यावयाचा असेल तर आपल्याला आपूर्ण विराम द्यावा लागतो बघा मी काय म्हणतोय वाक्याच्या शेवटी जर आपल्याला काही तपशील द्यावायाचा असेल बारीकसारीक तर आपल्याला अगोदर विराम द्यावा लागतो आणि मग नंतर आपल्याला तो तपशील द्यावा लागतो एखादं उदाहरण आपण पाहूया या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे उदाहरण काय आहे तर धर्माधिकारी यांच्या मते पुढील दिवस शुभ आहेत पुढं आपण अपूर्ण विराम दिला आणि तपशीलवार माहिती दिली एक चार सात नऊ बघा वाक्य कसं लिहिले आपण धर्माधिकारी यांच्या मते पुढील दिवस शुभ आहेत म्हणजे इथंपर्यंत वाक्यामध्ये दोन वाक्य आलेली आहेत धर्माधिकारी यांच्या मते एक वाक्य पुढील दिवस शुभ आहेत दुसरं वाक्य ही दोन वाक्यं ही दोन वाक्य वेगवेगळी आहेत हे दर्शवण्यासाठी आपण स्वल्पविरामाचा वापर केला आणि आपल्याला तपशील द्यावा याचा आहे म्हणून दोन वाक्य संपल्यानंतर आपण आपूर्णविरामाचं चिन्ह काढलं आणि मग पुढे एक चार सात नऊ असे अंकसुद्धा आपण काढलेले आहेत तेव्हा मित्रांनो हा जो चौथा प्रकार आहे तो आपण नीट समजावून घ्या आपूर्णविरामाचा वापर केव्हा करावा याचा तर वाक्याच्या शेवटी जर आपल्याला तपशील द्यावायाचा असेल तर आपल्याला आपूर्ण विरामाचा वापर करावा लागेल त्यानंतर आपण पुढचा प्रकार पाहूया पुढचा प्रकार आहे विरामचिन्हाचा त्याचं नाव आहे प्रश्नचिन्ह आणि आपल्याला सर्वांनाच हे प्रश्नचिन्ह ज्ञात आहे परिचित आहे प्रश्नचिन्हाची खून कंसामध्ये या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचं जसं एक चिन्ह आहे आहे की नाही कोयता त्या कोयत्याप्रमाणे या ठिकाणी हे चिन्ह काढलेलं आहे यालाच आपण प्रश्नचिन्ह असं म्हणतो आणि आपण वारंवार या प्रश्नचिन्हाचा सामना केलेला आहे म्हणजे इत्ता पहिलीपासून ते आज तागायत आपण अनेक प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत म्हणजे जसं आपण परीक्षेसाठी एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहितो अगदी त्याच पद्धतीनं मानवी जीवनामध्ये सुद्धा एखादा प्रश्न जेव्हा आपल्याला भेडसावत असतो तेव्हा त्या, त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण धडपडत असतो म्हणजे कुणाला पैशाचा प्रश्न असतो कुणाला अन्य कोणता प्रश्न असू शकतो म्हणजे मानवी जीवनामध्ये अशा आ असंख्य प्रश्न असतात त्या सगळ्या प्रश्नाला आपल्याला उत्तरं शोधायची असतात परीक्षेमध्ये सुद्धा एका विशिष्ट घटकावरती प्रश्न विचारलेले असतात आणि त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला लिहावयाचं असतं तेव्हा मित्रांनो या ठिकाणी प्रश्नचिन्ह त्याची खून काय आहे आणि त्याचा उपयोग केव्हा करायचा याची आपण माहिती घेऊया प्रश्नचिन्हाचा उपयोग केव्हा करायचा तर प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्हाचा वापर करायचा म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये तर का ले ले मन तो जर काही प्रश्नार्थक माहिती विचारलेली असेल बघा मी काय म्हणतोय एखाद्या वाक्यामध्ये जर प्रश्नार्थक माहिती विचारलेली असेल तर त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आपल्याला काढावं लागेल किंवा आपल्याला ले लिहावं लागेल तर आपल्याला समजेल की या वाक्यामध्ये कोणती तरी माहिती विचारलेली आहे म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह दिसताच आपण काय समजू की या वाक्यामध्ये कोणती तरी माहिती विचारलेली आहे असा आपण त्याचा अर्थ काढू आता या ठिकाणी काही उदाहरणे दिलेली आहेत पहिलं उदाहरण आहे रमाची परीक्षा कधी आहे म्हणजे प्रश्न काय विचारला आहे रमाची परीक्षा कधी आहे माहीत नाही आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला विचारू की रमाची परीक्षा कधी आहे तर ती विशिष्ट व्यक्ती जी कोणी रमा असेल ते आपल्याला उत्तर देईल म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला एखादा प्रश्न विचारावायाचा असतो जेव्हा जेव्हा आपल्याला एखादा प्रश्न तयार करावा असतो तेव्हा आपल्याला त्या प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह हे द्यावंच लागेल तरच त्या वाक्याला काहीतरी अर्थ प्राप्त होईल त्यानंतर या ठिकाणी एक दुसरं उदाहरण दिलेलं आहे उदाहरण काय आहे उदाहरण असं आहे नितीन पुण्याला केव्हा जाणार वाक्यातून प्रश्न काय विचारला आहे नितीन पुण्याला केव्हा जाणार असा एखादा प्रश्न जेव्हा आपण आपल्या मित्राला कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला विचारू तेव्हा त्या व्यक्तीकडून आपल्याला उत्तर येईल आणि हे उत्तर आपल्याला मिळण्यासाठी एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला प्रश्नचिन्ह ही लिहावीच लागतील अन्यथा आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही कदाचित मिळेलही पण आपल्याला त्या प्रश्नाचं स्वरूप हे प्रश्नचिन्ह दाखवून लिहावंच लागेल आणि म्हणून मित्रांनो मराठीच्या व्याकरणामध्ये अशी सर्वच्या सर्व, सर्व विरामचिन्ह फार फार महत्त्वाचे आहेत आणि ती वापरावीच लागतील प्रश्नचिन्ह पाहता क्षणीच समोरच्या माणसाला नक्की समजेल की हे प्रश्नार्थक वाक्य आहे हे पूर्णविरामाचं वाक्य आहे हे स्वल्प विरामाचं वाक्य आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला कोणता संदेश द्यावा याचा आहे हे विरामचिन्हांच्या माध्यमातून समजणार आहे त्यानंतर आपण पुढच्या विरामचिन्हाकडे जाऊया पुढचं विरामचिन्ह आहे उद्गारचिन्ह आता उद्गार या शब्दाचा अर्थ काय की आपण बोलत असताना एखादा उद्गार पटकन काढतो आणि असा उद्गार जेव्हा आपण पटकन काढतो तेव्हा आपल्याला एक विशिष्ट प्रकारची खून लिहावी लागते आणि यालाच आपण उद्गारचिन्ह असं म्हणतो उद्गारचिन्हाची नेमकी खून काय आहे तर या ठिकाणी आपण ती कंसात दिलेली आहे एक सरळ रेष काढून त्याखाली एक टिंब दिलेला आहे एका सरळ रेषेच्या खाली आपण जे टिंब दिलेलं आहे त्याच्यामध्ये किंचितचा अंतर ठेवलेला आहे हे आपण काळजीपूर्वक ऐकावं आणि पाहावंसुद्धा तेव्हा मित्रांनो माणूस उद्गार केव्हा काढतो तर एखादी भावना त्याला आवरत नाही एखादी उत्कट भावना एखादी तीव्र भावना जेव्हा माणसाच्या मुखातून बाहेर पडते तेव्हा मित्रांनो त्या, त्या भावनेच्या शेवटी आपल्याला उद्गार चिन्ह द्यावं लागतं कारण भावना जेव्हा उत्कट असते भावना जेव्हा तीव्र असते तेव्हा ती पटकन आपल्या मुखातून बाहेर पडते ही उत्कट भावना माणसाच्या मुखातून केव्हा बाहेर पडते जेव्हा माणूस एखादी गोष्ट आश्चर्यकारकरीत्या पाहतो एखादी गोष्ट पाहून त्याला आश्चर्य वाटतं तेव्हा त्या त्याच्या मुखातून उत्कट भावना येते त्याच्या मुखातून तीव्र भावना व्यक्त होते आणि त्याच क्षणी आपल्याला उद्गार चिन्ह द्यावं लागतं आता या ठिकाणी काही उद्गार चिन्ह आपण दिलेली आहेत काही उदाहरणंसुद्धा सुद्धा आपण दिलेली आहेत आता उदाहरणार्थ एखाद्या मुलानं सुयेश मिळवलेलं आहे चांगलं यश मिळवलेलं आहे मग ती परीक्षा कोणती अस एखाद्या मुलाचं यश जेव्हा आपल्या नजरेत भरतं आपण जेव्हा त्याचं कौतुक करतो तो मुलगा आपल्याला येऊन सांगतो की मला अमुक अमुक यश मिळ मिळालेलं आहे तेव्हा आपण काय करतो तर त्याला शब्भासकी देतो पटकन शब्भासकी देतो मग या ठिकाणी आपण एक उदाहरण दिलं आहे बघा शब्भास असाच अभ्यास कर म्हणजे आतापर्यंत जे यश मिळवलेलं आहे ते तर उत्कृष्ट आहेच पण इथून पुढे सुद्धा तू अशाच पद्धतीचं यश मिळवण्याचं मिळवण्याचा प्रयत्न कर आणि म्हणून पहिलं उदाहरण काय आहे शब्भास आपण त्याचं कौतुक केलं म्हणजे यशाची बातमी कानावर पडता क्षणीच आपण उद्गार काय काढला शब्भास असाच अभ्यास कर तेव्हा मित्रांनो मानवाच्या मुखातून जे उद्गार बाहेर पडत असतात ते उगीच बाहेर पडत नसतात तो माणूस जेव्हा एखादी गोष्ट ऐकतो एखादी भव्य दिव्य गोष्ट तो पाहतो तेव्हा त्याच्या मुखातून अशा प्रकारचे उत्कट उद्गार व्यक्त होत असतात आणि म्हणून आपण अशा उद्गाराच्या शेवटी आपण एक खून करतो आणि त्याच खुनेला आपण उद्गार चिन्ह काढतो या ठिकाणी आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे बघा अरे वा ड्रेस छान आहे म्हणजे एखाद्याचा ड्रेस पाहता क्षणीच तो आपल्याला इतका आवडतो तो, तो इतका आवडतो की आपण पटकर पटकन उद्गार काढतो अरे वा आणि मित्रांनो अशाच उत्कट उद, उद्गाराच्या शेवटी अशाच उत्कट भावनेच्या शेवटी आपल्याला हे उद्गार चिन्ह द्यावं लागतं मला असं वाटतं की या उद्गार चिन्हाबद्दल जी माहिती मी सांगितली ती तुम्हाला नीट समजली असेल त्यानंतर आपण विराम चिन्हाचा पुढचा प्रकार पाहूया त्याचं नाव आहे अवतरण चिन्ह या अवतरण चिन्हाची खून दोन कंसामध्ये दिलेली आहे त्याचं कारण काय तर अवतरण चिन्ह ही दोन प्रकारची असतात एक एकेरी अवतरण चिन्ह आणि दोन दुहेरी अवतरण चिन्ह आज तागायत आपण अनेक वेळेला अवतरणातले शब्द पाहिले असतील आपण दुहेरी अवतरणातली अवतरणातली सुद्धा पाहिलेली असतील पण कदाचित तुम्हाला माहीत असेलही आणि कदाचित तुम्हाला माहीत नसेलही की या अवतरण चिन्हाचा वापर नेमका केव्हा करायचा कुठे करावा याचा कोणत्या वेळी करावा याचा त्याचीच माहिती आपण या टॉपिकच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो एकेरी अवतरणाची खून कंसामध्ये आपण दाखवलेली आहे काय खून आहे एक बारीकशी रेषा काढलेली आहे एक एक बरोबर म्हणजे एका बाजूला बारीकशी रेश काढलेली आहे दुसऱ्या बाजूला एक बारीकशी रेश काढलेली आहे त्यानंतर त्याच पद्धतीनं दुसऱ्या कंसामध्ये सुद्धा आपण बारीकशा दोन रेषा दोन ठिकाणी दिलेल्या आहेत आता त्या दोन रेषा सुद्धा किंवा एक रेषसुद्धा आपण वरच्या बाजूला दिलेली आहे खालच्या बाजूला दिलेली नाही म्हणजे आपण एकेरी एक अवतरण चिन्ह जेव्हा देतो तेव्हा ते शब्दाच्या वरच्या ठिकाणी आपण देतो दुहेरी अवतरण जेव्हा आपण देतो तेव्हा ते वा वाक्याच्या वरच्या ठिकाणी देतो आपण खाली देत नाही आता आपण या अवतरण चिन्हाचा वापर केव्हा करायचा त्याची नीट माहिती घेऊया पहिल्यांदा आपण एकेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरायचं त्याची माहिती घेऊया मित्रांनो एखाद्या वाक्यावर किंवा एखाद्या शब्दावर जर आपल्याला जोर द्यावयाचा असेल किंवा एखाद्या व्यक्तीचे विचार प्रत्यक्ष लिहावयाचे असतील तर आपल्याला एकेरी अवतरण हे द्यावं लागेल बघा मी काय म्हणतोय एखाद्या वाक्यावर आपल्याला जोर द्यावायाचा असेल किंवा एखाद्या शब्दावर आपल्याला जोर द्यावयाचा असेल किंवा एखाद्या व्यक्तीचे विचार आपल्याला अप्रत्यक्ष लिहावयाचे असतील तर आपल्याला एकेरी अवतरण द्यावं लागेल आता या ठिकाणी असं म्हटलंय बघा एखाद्या व्यक्तीचे विचार अप्रत्यक्ष लिहावयाचे असतील म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीचे विचार आपल्याला आठवतात पण ते आपण आपल्या भाषेमध्ये लिहितो तेव्हा आपल्याला एकेरी अवतरण हे द्यावं लागतं आता दुहेरी अवतरण केव्हा द्यायचं एखाद्या व्यक्तीच्या तोंडचं वाक्य हे जसंच्या तस तसं जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपल्याला दुहेरी अवतरण द्यावं लागतं नीट समजावून घ्या एके एकेरी अवतरण केव्हा द्यायचं एखाद्या वाक्यावर आपल्याला जोर याचा असेल किंवा एखाद्या शब्दावर आपल्याला जोर याचा असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं अप्रत्यक्ष विचार सॉरी एखाद्या व्यक्तीचे विचार आपल्याला अप्रत्यक्ष लिहावयाचे असतील तर आपण एकेरी अवतरण द्यावं आणि एखाद्या व्यक्तीच्या तोंडचं वाक्य जसंच्या तसं काहीही बदल न करता आपल्याला जर लिहावयाचं असेल तर ते वाक्य आपल्याला दुहेरी अवतरणात द्यावं लागेल आता आपल्याला एक विधान माहिती आहे स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीत हे वाक्य कुणाचं आहे तर कर्म कर्मवीर भाऊराव पाटील यांचं हे वाक्य आहे आणि म्हणून आपण काय करतो कर्मवीर डॅश स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद या वाक्याला आपण दुहेरी अवतरण करतो का तर ते कर्मवीर अण्णांचं वाक्य आहे ते त्यांच्या तोंडचं वाक्य आहे त्यात आपण काहीही बदल केलेला नाही म्हणून त्या ठिकाणी आपण दुहेरी अवतरण देतो आणखीन एखादं उदाहरण पाहूया स्वराज्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे वाक्य कुणाचं आहे तर हे लोकमान्य टिळकांचं वाक्य आहे आणि म्हणून आपण एखाद्या व्यक्तीच्या तोंडचं वाक्य जसेच्या तसे आपण लिहित असू तर त्या ठिकाणी अवतरण चिन्ह देणं अतिशय आवश्यक आहे हे आपण लक्षात घ्यावे त्यानंतर आपण अवतरण चिन्हाची काही उदाहरणे पाहूया या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे एकेरी अवतरणाचं उदाहरण काय आहे तर उदाहरण असं आहे सातारा हे ऐतिहासिक शहर आहे वाक्याचा नीट अर्थ पहा सातारा हे ऐतिहासिक शहर आहे आता या वाक्यामध्ये आपण कोणत्या शब्दावरती जोर दिला तर ऐतिहासिक शब्दावर जोर दिला आणि म्हणून आपण ऐतिहासिक शब्दाला एकेरी अवतरणाचं चिन्ह दिलं म्हणजे आपल्याला एकेरी अवतरणाच्या माध्यमातून ही गोष्ट लक्षात येते की ऐतिहासिक ही गोष्ट फार महत्त्वाची आहे म्हणजे कोणत्या गोष्टीवरती आपल्याला भर द्यायचा आहे कोणती गोष्ट आपल्याला ठळक करावायची आहे त्या शब्दावरती आपल्याला जोर द्यावा लागेल आणि त्या शब्दाला आपल्याला आप एकेरी अवतरणाचं चिन्ह काढावं लागेल म्हणजे विरामचिन्हांचा वापर आपण करत असताना एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की विरामचिन्हांच्या माध्यमातून आपण आपला संदेश हा परिणामकारक करत असतो आपल्याला जे सांगायचं आहे ते आपण ठळक करत असतो आणि हे ठळक करण्याचं काम ही विरामचिन्ह करत असतात आणि म्हणून मानवाच्या जीवनामध्ये भाषेच्या व्यवहारामध्ये या विरामचिन्हांना अतिशय महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे त्यानंतर आपण दुहेरी अवतरणाचं उदाहरण पाहूया दुहेरी अवतरणाचं उदाहरण असं आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असे तुकाराम महाराज म्हणतात आता हे विधान हा श्लोक किंवा हा सुविचार कुणाचा आहे तर तो तुकाराम महाराजांचा आहे तो तुकाराम महाराजांनी जसा म्हटला तसाच या ठिकाणी आपण तो लिहिलेला आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी दुहेरी अवतरण दिलेलं आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हे तुकारामांचं विधान हे तुकारामांचं वाक्य आपण जसंच्या तसं लिहिलं एखादं विधान एखाद्या व्यक्तीच्या तोंडचं वाक्य आपण जसंच्या तसं लिहितो टिपतो तेव्हा आपल्याला मित्रांनो दुहेरी अवतरण हे द्यावंच लागतं त्यानंतर आपण पुढच्या विरामचिन्हाच्या प्रकाराकडे जाऊया पुढचा प्रकार आहे संयोगचिन्ह संयोगचिन्हाची जी खून आहे ती खून छोटीशी आपण आडवी रेष मारलेली आहे ज्याला आपण दररोजच्या व्यवहारामध्ये डॅश असं म्हणतो इंग्रजीमध्ये पण मराठीमध्ये यालाच काय म्हणतात संयोगचिन्ह संयोग म्हणजे काय जिथं दोन गोष्टी एकत्र येतात जिथं दोन गोष्टीचा योग येतो त्याला आपण संयोग म्हणतो आणि या संयोगचिन्हाची खून आडवी रेष पण छोटी अशी आहे आता या संयोगचिन्हांचा वापर आपल्याला केव्हा करावा याचा त्याची माहिती आपण घेऊया मित्रांनो संयोगचिन्हाचा उपयोग जोडशब्द जोडण्यासाठी करावा लागतो म्हणजे एखाद्या शब्दामध्ये जर जोडशब्द असतील तर ते जोडशब्द जोडण्यासाठी आपल्याला संयोगचिन्हाचा वापर करावा लागतो आता या ठिकाणी तीन उदाहरणं दिलेली आहेत पहिलं उदाहरण आहे पती पत्नी दुसरं उदाहरण आहे राम कृष्ण आणि तिसरं उदाहरण आहे गंगा यमुना म्हणजे पती म्हटलं की पत्नी येणारच रामकृष्ण राम म्हटलं राम की कृष्ण येणारच म्हणजे असे जे मराठी भाषेमध्ये शब्द आहेत ते शब्द लिहित असताना आपल्याला संयोगचिन्हाचा वापर करावाच लागतो आणि म्हणून मित्रांनो आपण पतीपत्नी हा शब्द लिहिताना संयोगचिन्हाचा वापर केला रामकृष्ण हा शब्द लिहिताना आपण संयोगचिन्हाचा वापर केला गंगा यमुना हा शब्द लिहिताना आपण संयोगचिन्हाचा वापर केला तेव्हा मित्रांनो संयोगचिन्हाचा वापर करत असताना आपण ही काळजी घेणं आवश्यक आहे म्हणजे जेव्हा जेव्हा जोड शब्द येईल तेव्हा आणि तेव्हाच आपल्याला संयोग संयोगचिन्हाचा वापर करावा करावा लागेल त्यानंतर आपण विरामचिन्हाच्या पुढच्या प्रकाराकडं विराम विरामचिन्हाचा पुढचा प्रकार आहे आपसरणचिन्ह चिन्हाची खून ही सुद्धा संयोगचिन्हासारखीच आहे पण याच्यामध्ये सूक्ष्म भेद आहे संयोग संयोगचिन्ह जे आपण काढतो ती आडवी रेष ही फार छोटी काढतो आणि चिन्ह जेव्हा आपण काढणार असतो तेव्हा चिन्ह हे संयोगचिन्हाच्या दुप्पट काढावायाचं असतं हे नीट लक्षात घ्या संयोगचिन्ह आणि चिन्ह याची खून आपल्याला सारखीच दिसते पण लिहिताना मात्र आपल्याला त्याच्यामध्ये बदल करावा लागतो तेव्हा मित्रांनो एक गोष्ट आपण समजावून घ्या की आपसरण चिन्ह आपण जेव्हा लिहाल तेव्हा आपल्याला अपसरण चिन्ह हे संयोग चिन्हापेक्षा दुप्पट काढावयाचा आहे आता आपण या अपसरण चिन्हाचा उपयोग केव्हा कधी आणि कुठे करावयाचा याची आपण माहिती घेऊया मित्रांनो आपसरण चिन्हाचा उपयोग आपल्याला स्पष्टीकरणासाठी करावा लागतो जेव्हा एखाद्या गोष्टीचं आपल्याला स्पष्टीकरण द्यावयाचं असेल तेव्हा मात्र आपल्याला चिन्ह हे द्यावंच लागतं आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपसरणचिन्ह कसं काढायचं तर चिन्हाच्या दुप्पट काढायचं आता आपण एखादं उदाहरण पाहूया या ठिकाणी उदाहरण असं आहे दशरथाचे पुत्र चार आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं आहे म्हणून आपण आपसरण चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे आणि मग लिहिलं आपण राम लक्ष्मण भरत व शत्रुघ्न म्हणजे दशरथाचे पुत्र कोण कोणकोणते याचा आपल्याला स्पष्टीकरण द्यावायाचं आहे म्हणून आपण या ठिकाणी आपसरण चिन्ह काढून आपण पुढची माहिती दिलेली आहे त्यानंतर आपण या टॉपिकच्या माध्यमातून आपल्याला काय काय माहिती मिळाली त्या माहितीवरती आपण एक नजर टाकूया मित्रांनो मराठीच्या व्याकरणामध्ये विरामचिन्हांचा वापर जो आहे तो अतिशय आवश्यक आहे तो वापर केव्हा करायचा कसा करायचा याची आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे ही सविस्तर माहिती पाहिल्यानंतर आपल्या हाती काय काय निष्कर्ष येतात त्याच्यावरती आपण एक नजर टाकूया पहिला निष्कर्ष आहे विराम चिन्हे वापरलीच नाहीत तर मजकूर समजून घेताना अडचण येते पहिला निष्कर्ष काय बघा विराम विरामचिन्ह जर आपण वापरलीच नाहीत तर एखादा मजकूर समजून घेताना आपल्याला अडचण येते दुसरा निष्कर्ष आहे कधी कधी अर्थाचा सुद्धा होतो म्हणजे आपण भाषेचा व्यवहार करताना जर विरामचिन्हांचा वापर केला केला नाही माफ करा भाषेचा वापर करताना आपण जर विरामचिन्हाचा वापर केला नाही तर अर्थाचा अनर्थसुद्धा होतो आणि तिसरा निष्कर्ष आहे की विरामचिन्हांचा वापर योग्य पद्धतीनं केल्यामुळं भाषेचा व्यवहार शुद्ध होतो भाषेचा व्यवहार सुलभ होतो आपल्याला जे सांगावयाचं आहे त्यास आपलं सांगणं समोरच्या माणसाला पटकन समजतं आपलं सांगणं समोरच्या माणसाला व्यवस्थित समजतं तेव्हा मित्रांनो विरामचिन्ह आपल्याला वापरावी लागतील विरामचिन्ह आपल्याला समजून घ्यावी लागतील आणि आपलं सांगणं आपल्याला परिणामकारक पद्धतीनं सांगता येईल तेव्हा मित्रांनो मराठीच्या व्याकरणामध्ये विरामचिन्हांचं स्थान किती महत्त्वपूर्ण आहे त्याचा वापर किती महत्त्वपूर्ण आहे याची माहिती आपण आजच्या लेक्चरमध्ये सविस्तरपणे पाहिली तेव्हा मित्रांनो आज आपण इथेच थांबूया धन्यवाद